बिबट्याच्या हल्ल्यात एका महिन्याचे वासरू ठार. सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या कुरळप या ठिकाणी बिबट्याने हल्ला करून एका वासराला ठार केले आहे. त्यामुळे कुरळप गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गावातील पंडित जाधव या शेतकऱ्याच्या जनावराच्या शेडमध्ये बांधलेल्या एका महिन्याच्या होस्टन जातीच्या वासरावर गुरुवारी रात्री बिबट्याने हा हल्ला करत वासराचे दोन कान आणि पोटाचा सर्व भाग खाऊन टाकला आहे. सुमारास हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. प्रवीण जाधव, मी कुरळप इथे राहणार आहे. रात्री आम्ही वैरणमध्ये टाकून गोट्यावरती आमच्या गेलतो. सकाळी येऊन बघतोय तर कालवाड आमच्या बिबट्याने त्याला पोट फाडून कोचला तरी कोचा खाल्लाय, कान खाल्ले आहेत. कुरळपमध्ये जाधव वस्तीवरती आहे आम्ही. तर आम्ही वन विभागाला कळवलेलं, तर त्यांनी येऊन पंचनामा वगैरे केलेलं. त्यामुळे मी सकाळी 6 वाजता रानात आल्यानंतर धारेला शानघान करायला. कालवाड मी बसते, तिथं रोज बसत होतो. तिथनं खाली घासलेलं दिसाले, दोन कान आणि पोट पाक खाल्ले. वडाचा माळा म्हणून प्यार दादा या वस्ती शेजारी वस्ती आहे आमची, त्याला पहिला वडाचा माळा म्हणते. तिथे येऊन बघितलं तर अशी अवस्था झाली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कुरळप, सांगली.